20 मे रोजी पाचव्या टप्प्याचं मतदान सुरू असताना उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती, त्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्य निवडणूक आयोगाला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश. शिवसेनेनं निवडणूक आयोगाला 17 पत्रं लिहिली, त्याची दखल घेतली गेली नाही. ठाकरेंवरील कारवाईच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशावरून राऊतांची टीका, तर कोण कुणावर कारवाई करतात ते उद्या दुपारपर्यंत कळेल, संजय राऊतांचा पलटवार. निवडणूक आयोगासंदर्भात लोकांच्या मनात शंका, निवडणूक आयोग भाजपाची ॲक्सिडेंट बँच असल्यासारखी कामं करते, संजय राऊतांचा आरोप. मोदींचं ध्यान, आचारसंहितेचं उल्लंघन, गृहमंत्री देशातील कलेक्टरांना सूचना देत आहेत, हे कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन, संजय राऊतांचा आरोप. उद्याच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत फूट पडलेली दिसेल, अनिल परब यांचा दावा, तर विधान परिषदेवर निवडून जाणार अनिल परब यांना विश्वास. ठाकरे गटाचे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जम अभ्यंकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत शिंदे गटाकडून मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढणार, 5 जून रोजी सकाळी दीपक सावंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार. लोकसभा निवडणुकीमध्ये सत्याचाच विजय होणार, मतदारांचा माझ्यावर विश्वास, ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांची प्रतिक्रिया. शिवडीच्या स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा बंदोबस्त, प्रशासनाकडून मतमोजणीची जोरदार तयारी. मुंबईत गिरगावच्या परिसरातील गणेश भंडार इथं भाजपाचे माजी आमदार अतुल शहा यांच्याकडून तब्बल 10,000 लाडूंची ऑर्डर, गरज पडल्यास उद्याही 10,000 लाडू बनवण्याची ऑर्डर दिली जाईल, अतुल शहा यांची घोषणा. भिवंडीमध्ये लोकसभेची तिरंगी लढत, महायुतीकडून कपिल पाटील, महाविकास आघाडीकडून सुरेश म्हात्रे, तर अपक्ष निलेश सांबरेंपैकी कोण विजयी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष. कल्याण डोंबिवली लोकसभेसाठी 29 फेऱ्या आणि 14 टेबलवर मतमोजणी, उद्याच्या मतमोजणीत अधिकाऱ्यांना काही तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी रंगीत तालीम. पालघरच्या सूर्या कॉलनी इथे गोडाऊनमध्ये होणार मतमोजणी, पालघर जिल्हा प्रशासन सज्ज. जनतेला सहानुभूतीपेक्षा विकास कामं महत्वाची, सहानुभूती फार काळ टिकत नाही, मतदार जो निर्णय देतील तो मान्य असेल, दक्षिण मुंबईचे उमेदवार यामिनी जाधव यांची प्रतिक्रिया. खोटं ठरल्यावर काय प्रायश्चित्त घेणार, राजकीय संन्यास घेणार, सामनाच्या अग्रलेखावर आमदार राम कदम यांचं प्रतिउत्तर, लोकांची केलेली वसुली परत करणार की मोदींपुढे लोटांगण घेणार, कदम यांचा सवाल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडून घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा, तातडीनं मदत करण्याचे निर्देश. सह्याद्री अतिथीगृहावर 6 जून रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचं आयोजन, बैठकींमध्ये मुख्यमंत्री विविध उपाययोजनांचा आढावा घेणार. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्र सुरक्षित, अभिनेता अन्नू कपूर यांनी व्यक्त केला विश्वास, अन्नू कपूर यांनी ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. मुंबईतील रस्ते नाले सफाई पूरनियोजनाच्या उपाययोजनांची सद्यस्थिती काय, आदित्य ठाकरेंचे एक्सवरून सीएम शिंदेंना सवाल. सलमान खानच्या हत्येचा कट रचणाऱ्या रॉलेन्स बिष्णू आणि गुलदीप ब्रार गँगमधील आणखी एक आरोपी अटकेत, हरियाणा पोलिसांच्या मदतीनं पनवेल पोलिसांकडून आरोपीला अटक. भिवंडीत भल्या मोठ्या 4 होर्डिंग्सना एमएमआरडीएची नोटीस, हे होर्डिंग्स काढा अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशी नोटीशीमध्ये सक्त ताकीद एमएमआरडीएनं उत्तर सादर करण्यासाठी मागितला आहे. डोंबिवलीच्या उंबरली गावाजवळ जमिनीच्या वादातून धारदार शस्त्रानं वार करत एकाची हत्या, हत्येनंतर 48 तासात पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या. मुंबईच्या लोअर परळ परिसरात शहा इंडस्ट्रीजला आग, एका गाळ्याला आग लागून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान, अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न. ठाणे शहराच्या मान्सूनपूर्व पावसाच्या सरी, पावसामुळे ठाणेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा.
कल्याण आणि डोंबिवलीत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी, सकाळपासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर दुपारी पावसाच्या रिमझिम सरी. मुंबईत कोरडं वातावरण तर ठाणे आणि पालघरमध्ये उष्णदमट वातावरणाची शक्यता. मुंबईतील तापमान 33 ते 35 अंश दरम्यान राहण्याचा अंदाज. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ब्रेच कँडी रुग्णालयात जाऊन घेतली आमदार शहाजीबापू पाटलांची भेट. मुख्यमंत्र्यांकडून शहाजीबापू पाटलांच्या तब्येतीची विचारपूस. रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे बेस्ट बसची जम्बो कमाई. 31 मे ते 1 जून या 2 दिवसांच्या कालावधीत जवळपास 55 लाख मुंबईकरांचा प्रवास. बेस्ट उपक्रमाला जवळपास 5 कोटींहून अधिकचं उत्पन्न. मुंबई क्रिकेट असोसिएशनचा 2024-25 सीझन आजपासून सुरू. MCAकडून होम ऑफ द चॅम्पियन्स थीमचं अनावरण. कार्यक्रमाला MCA अध्यक्ष अमोल काळे, अजिंक्य रहाणे, धवल कुलकर्णी, अभिषेक नायर, शार्दुल ठाकूर आणि सरफराज खान यांची उपस्थिती. राज्यात दुष्काळामुळे जनजीवन विस्कळीत. पाण्याच्या टंचाईमुळे बळीराजा आणि सर्वसामान्य त्रस्त. राज्य सरकार तातडीनं पावलं त्यांनी उचलली नाहीत तर महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल. शरद पवारांचा शिंदेंना पत्रातून इशारा. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला अंतरवाली सराटीच्या गावकऱ्यांचा विरोध. प्रशासनाला उपोषणाला परवानगी देऊ नये. ग्रामस्थांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.